नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी थंडगार असं कैरीचं पन्ह। पाहूनच तुम्हाला अगदी थंडगार वाटलं असेल। चला तर बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा किलो कैऱ्या घेतल्यात, कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्यात आणि आता आपण कापून घेऊया। तर याचा देठ मी कापून घेते आणि आपल्याला कैऱ्या सोलून घ्यायच्या आहेत। तर पिलरनी असं आपण सोलून घेऊया कैरी। तर अशा प्रकारे मी पूर्ण कैरी सोलून घेतले। तर अशाच आपण उरलेल्या कैऱ्यासुद्धा सोलून घेऊया। आता कैऱ्या आपण कापून घ्यायच्या आहेत। तर कैऱ्या आपल्याला नंतर आपण मिक्सरमधून काढणार आहोत हे। तर याचे मोठे मोठे काप मी करून घेते। तर अशी मी कैरी कापून घेतले आणि याची कोय अशी बाजूला काढून घेतले। तर असे मी सगळ्या कैऱ्या कापून घेतले। तर आत्ता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर आपण दुसऱ्या भांड्यामध्ये कैऱ्या काढून घेऊया। आता यामध्ये कैऱ्या भिजतील इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे। कैऱ्या लगेच शिजतात म्हणून याच्यामध्ये जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आहे। आता हे भांडं मी गॅसवरती ठेवलं आहे, गॅसची फ्लेम मंद ठेवले आणि झाकण ठेवून याला आपल्याला 4 ते 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनटं झाले आहेत, आपण पाहूया कैऱ्या शिजल्यात का। पहा, अगदी सॉफ्ट झाल्यात कैऱ्या, म्हणजे कैऱ्या छान शिजल्यात। तर मी आता गॅस बंद करते आणि हे आता आपण पूर्ण थंड करून घेऊया। पहा, कैरीचा हा गर पूर्ण थंड झाला आहे। तर आता आपण हा वाटीमध्ये काढून घेऊया। आपण जेवढ्या वाट्या कैरीचा हा गर आपला होईल तेवढ्याच वाट्या आपल्याला गूळ घ्यायचा आहे, म्हणून आपण हा गर असा वाटीमध्ये मोजून घ्यायचा आहे। तर इथे पहा, 2 वाट्या माझा कैरीचा गर झाला आहे। तर तेवढ्याच प्रमाणात म्हणजे 2 वाट्या इथे मी गूळ घेतला आहे। गूळ चिरून घ्यायचा आहे। हा साधारण 1/2 किलो गूळ आहे। तर आता कैरीचा गर आणि गूळ हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। यानंतर यामध्ये 1/2 चमचा वेलचीची पूड घातले आणि 1/2 चमचा काळं मीठ घातले आणि हे मिक्सरमधून मी असं फिरवून घेतलं आहे। अगदी स्मूथ अशी याची पेस्ट झाली आणि रंगसुद्धा पहा किती छान आला आहे। तर आता हे अगदी स्मूथ आहे त्यामुळे मी हे गाळत नाही आहे, पण तुम्हाला जर हे गाळायचं असेल तर तुम्ही चाळणीने हे एकदा गाळून घेऊ शकता। तर आपलं हे पन्ह तयार आहे। तर हे तुम्ही एका एअरटाईट बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा यापासून तुम्ही सरबत बनवू शकता। तर यापासून, कैरीच्या पन्हापासून आपण आता सरबत तयार करूया। तर कैरीचं पन्ह बनवण्यासाठी इथे पहा, ग्लासमध्ये मी आईस क्यूब्स घातलेत। आता यामध्ये जे आपण पन्ह बनवलं आहे, तर एका ग्लाससाठी साधारण 3 चमचे पन्ह घालायचं आहे। आणि यामध्ये आता पाणी घालूया। हे पण फ्रीजमध्ये 3 ते 4 महिने अगदी व्यवस्थित राहतं। हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते खाली बसतं। पहा, हे मिक्स केलं आहे आणि आपलं हे पण तयार आहे। अगदी थंडगार असं पण, उन्हाळ्यामध्ये शरीराला अगदी थंडावा देणारं। कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा हे तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवा आणि उन्हाळ्यामध्ये हे अतिशय शरीराला फायदेशीर असं आहे। तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूया, धन्यवाद।